मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे यक्षिणी. लेखक धीरज कुमार साळुंके. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. रात्रीचे 2:30 वाजले आहेत. आज आमोशीची रात्र आहे. मी हायवेवरच्या चहाच्या हॉटेलवर एका खुर्चीवर एका तरुणाकडे बघत बसलो आहे. मला त्या तरुणाची दया येत आहे, कारण काही दिवसात त्याच्यासोबत खूपच वाईट घटना घडणार आहे. अगदी तीच घटना माझ्यासोबतही घडली आहे. ती घटना अगदी एका चक्रासारखी घडत आहे. फक्त त्या चक्रामध्ये नवीन तरुण अडकतो आणि माझ्यासारखाच्या खुर्चीवर नवीन तरुणाच्या प्रतीक्षेत बसतो. मी 70 वर्षांचा वृद्ध आहे. माझ्या हातापायांची हाडे काडीसारखी झाली आहेत आणि चेहऱ्यावरचे मांस गळून गेले आहे. तोंडात घास चावायला दात नाहीयेत. मी या चक्रात मागच्या 2 वर्षांपूर्वी अडकलो, तेव्हा माझे वय 32 वर्ष होते. आता तुम्ही म्हणाल की मी अचानक 2 वर्षात 70 वर्षांचा कसा झालो. यामागे खूप मोठी घटना आहे आणि तुम्ही जो विचार करता त्या विचारापलीकडील ही घटना आहे. त्या वर्षी मी खूपच मोठ्या आर्थिक संकटातून जात होतो. मी 18 वर्षांचा असताना जुगारात माझ्या वडिलांनी 5 एकर जमीन घालवली होती. आता शिल्लक फक्त 2 एकर होती. त्यातही आम्ही दोघे भाऊ. मी मोठा होतो, बुद्धी कमी असल्याने आणि शिक्षणात रस नसल्याने मी शेत आणि मोलमजुरीच करत होतो. त्यामुळे वयाच्या 32 वर्षीही माझे लग्न झाले नव्हते. माझ्या सर्व मित्रांची लग्न झाली होती आणि त्यांना मुलं बाळही होती. त्यामुळे माझ्याविषयी गावात नको नको ते बोलणे चालू होते. इतर मुलांप्रमाणे मलाही वाटायचे की एखादी बायको असावी, सुंदर नसली तरी चालेल, पण माझ्या सुखदुःखात साथ असावी. माझ्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या गरज भागवणारी पण माझ्यावर प्रेम करणारी असावी. पण अशी मुलगी माझ्या आयुष्यात आलीच नाही. त्यात मला गावातल्या मितालीवर प्रेम झाले. मी तिला माझ्या मनातले बोलून दाखवले पण तिने माझा अपमान केला. तुझ्यासारख्या भिकारड्यासोबत लग्न करू काय मी, ती मला म्हणाली. तिचे ते टोचणारे वाक्य माझ्या नेहमी लक्षात राहायचे. त्यामुळे असे वाटायचे की खूप पैसे कमवावे, पण ते माझ्याने कधी झालेच नाही. असेच एकदा मित्राच्या लग्नाला मी माझ्या मित्रांसोबत पुण्याला गेलो होतो. लग्न आटोपून आम्ही वापस येताना सेलिब्रेट करायला धाब्यावर थांबलो. माझ्यासोबतचे मित्र एन्जॉय म्हणून दारू पित होते, पण मी माझ्या खालावलेल्या परिस्थितीमुळे आणि न होणाऱ्या लग्नाच्या दुःखात पित होतो. बाहेर गार्डनच्या टेबलवर बसून आम्ही दारूचे घोट घेत होतो. तोच माझी नजर बाजूच्या टेबलवर बसलेल्या म्हाताऱ्यावर गेली. तो निळ्या डोळ्यांचा धोतर नेसलेला म्हातारा दारूचा घोट रिचवीत माझ्याकडे एकटक बघत होता. तो दिसायला काळाकुट्ट होता. मी 2-3 वेळेस त्याच्यावरून नजर हटवून पुन्हा त्याच्याकडे बघितले, पण तो माझ्याकडेच बघत होता. मला वाटले की कदाचित तो आमचे बोलणे ऐकत असेल, म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तोच मी उठलो आणि मुतारीच्या दिशेने निघालो. मी काही अंतर पुढे जाऊन पाहिले तर तो म्हातारा माझ्या मागेच येत होता. हे बघून मला काहीसे आश्चर्य वाटले आणि थोडीशी भीतीही वाटत होती. मला दारू चढली होती, त्यामुळे मी झुलत झुलत मुतारीत आलो आणि उभे राहून समोर बघून लघवी करू लागलो. ती तोच मला जाणवले की बाजूच्याच कंपार्टमेंटमध्ये तो म्हातारा येऊन उभारला आहे. मी दचकून त्याच्याकडे बघितले तर तो माझ्याकडेच बघत होता. त्याचे ते निळे डोळे आणि गालात गेलेला काळा जीर्ण चेहरा आणि चेहऱ्यावरचा निर्जीव भाव बघून मी काही वेळ दचकलो. माझी धडधड वाढली. मी पटकन लघवी केली आणि मागे वळलो आणि दरवाजाकडे जाण्यासाठी त्या दिशेने निघालो. आणि बघतो तर काय, त्या जागी दरवाजा नव्हताच. मी त्या जागेवर जाऊन दरवाजा कुठे गेला ते पाहू लागलो. मी पुरताच घाबरून गेलो होतो, कारण अचानकपणे मुतारीचा दरवाजाच गायब झाला होता. आणि मी मुतारीत एका विचित्र म्हाताऱ्यासोबत होतो. मी मागे वळून बघितले, तसा दचकलो, कारण तो अगदी माझ्या चेहऱ्यासमोर उभा होता. त्याचे निळे डोळे
माझ्या डोळ्यासमोर आले होते. मी मागे सरकलो. काय काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही कोण आहात आणि मुतारीचा दरवाजा कुठे गेला? मी घाबरतच त्या म्हाताऱ्याला विचारले. तो म्हातारा अजूनही माझ्याकडे निर्जीव चेहऱ्याने बघत होता. इथे तर दरवाजाच नव्हता. त्या म्हाताऱ्याने उत्तर दिले. हे काय बोलता? मी आताच तर दरवाजातून आत आलो होतो आणि तुम्हीही माझ्या मागोमाग आत आला होतात. मी बोललो, मी आत आलो नाही, तू आला आहेस. म्हणजे तुला जर तुझे आयुष्य बदलायचे असेल तर मी सांगतोय ती गोष्ट काळजीपूर्वक ऐक. कोणती गोष्ट? तुझं नाव अविनाश लोकरे, वय 32 वर्ष, 5 एकर जमीन वडिलांनी जुगारात घालवून टाकली आणि नंतर आत्महत्या करून उरलेले कर्ज तुझ्या आणि तुझ्या भावाच्या माती मारून गेले. तू लग्नाला सुसला आहेस, एका मुलीच्या प्रेमात आहेस, पण पैशामुळे तुझं लग्न होत नाही. तू रोज या त्रासात जगत आहेस, पण मनातली गोष्ट कोणाला सांगत नाहीयेस. तो म्हातारा माझ्या डोळ्यात बघून बोलला. हे ऐकून माझी चढलेली दारू उतरली. हे सर्व तुम्हाला कसे माहिती? मी त्याला विचारले. माझं आयुष्य गेलाय सिद्धी प्राप्त करण्यात. सिद्धीने मला सर्व काही समजतं. तो म्हणाला, पण तुम्ही मला हे सगळं का सांगत आहात? मी सरळ मुद्द्यावर हात घातला. मी तुझं आयुष्य बदलू शकतो, तुला पाहिजे तेवढं धन देऊ शकतो, तू एवढा श्रीमंत होशील की तुला हवी ती स्त्री तुला प्राप्त होईल. तो मला म्हणाला. हे ऐकून मला त्याच्यावर विश्वास बसला, कारण त्याने माझ्याविषयी सर्व माहिती खरी सांगितली होती. पण त्यासाठी मला काय करावे लागेल? या जगात खूप काही चमत्कारी गोष्टी आहेत ज्या सामान्य माणसाला माहीत नाही. यक्षिणी ही त्या चमत्कारी गोष्टींपैकी एक आहे. यक्षिणी? कसली यक्षिणी? ही एक अशी सुंदर स्त्री शक्ती आहे जी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल, पण बदल्यात तुला तिच्यासोबत ते करावे लागेल जी ती तुला करायला सांगेल. मला काय करावे लागेल आणि ही यक्षिणी मला कुठे भेटेल? ही कामना नावाची यक्षिणी प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र डोक्यावर येतो तेव्हा पाण्यात स्नान करण्यासाठी येते. ती दिसायला खूपच सुंदर आपसरीसारखी आहे. गोऱ्या रंगाची, टोकदार नाकाची, घाऱ्या डोळ्यांची, लांब केसांची, लाल ओठांची आहे. ती निर्जन ठिकाणी कोणत्या तरी धबधब्याखाली पौर्णिमेच्या रात्री नग्न स्नानासाठी येते. ती स्नान करते आणि नंतर वस्त्र परिधान करून निघून जाते. पण जर तिला स्नान करून वापस जाताना कोणी इच्छा मागितली तर ती नक्की पूर्ण करते. मग ती इच्छा कोणतीही असो, पण बदल्यात तुला तिची एक इच्छा पूर्ण करावी लागेल. तो म्हातारा मला म्हणाला. त्या यक्षिणीचे वर्णन ऐकून माझ्या मनात तिच्याविषयी काम वासना जागृत झाली होती. माझा घसा कोरडा पडला होता. कोणती इच्छा? तुला तिची शरीराची भूक भागवावी लागेल. तो म्हातारा डोळे मोठे करून म्हणाला. हे ऐकताच माझ्या डोक्यात मुंग्या आल्या, पण त्याचबरोबर माझ्या मनात प्रश्नही पडला की ती माझ्यासारख्या सामान्य कुरूप मुलासोबत शरीर संबंध बनवण्याची इच्छा का ठेवेल? पण ती माझ्यासोबत संबंध ठेवायची इच्छा का ठेवेल? मी त्याला विचारले. कारण ती कामना पूर्ण करणारी यक्षिणी आहे. तिला प्रसन्न करण्यासाठी भक्ताला खूप तपश्चर्या कराव्या लागतात. पण तिच्याकडून इच्छा पूर्ण करून घेण्याची एक युक्ती मला सापडली आहे. तिला तिच्या सर्व शक्ती पौर्णिमेच्या चंद्राकडून मिळतात. जेव्हा चंद्राची किरणे पाण्यात मिसळून तिच्या शरीरावर पडतात तेव्हा तिला शक्ती मिळतात. पण त्याचबरोबर तिच्या मनात कामेच्छा निर्माण होते. पण एका ऋषींच्या श्रापामुळे ती कोणत्याही पुरुष यक्षासोबत संबंध ठेवू शकत नाही. त्यामुळे तिची कामेच्छा दिवसेंदिवस वाढत आहे. जर स्नान करून परतत असताना तिला कोणत्या पुरुषाने इच्छा मागितली तर ती त्याच्यासमोर शरीर सुखाची आठ ठेवते आणि मग त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करते. तू पौर्णिमेच्या रात्री ती स्नान करून परतत असताना तिला इच्छा माग, ती तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेल. पण बदल्यात तुला तिच्याशी शरीर संबंध ठेवावे लागतील. तो म्हातारा म्हणाला. ठीक आहे, मला मंजूर आहे, पण ती यक्षिणी मला कुठे भेटेल? यक्षिणी निर्जन जंगलातल्या धबधब्याखाली स्नान करण्यासाठी येते. मागच्या 4 पौर्णिमेपासून ती कामेगावच्या जंगलातल्या धबधब्याखाली स्नान करण्यासाठी येते. तू तिला तेथेच गाठ. मी त्या गोष्टीसाठी राजी झालो, पण मला समजत नव्हते की तो म्हातारा माझी मदत का करत आहे. पण तुम्हाला माझी मदत करून काय भेटेल? तेव्हा तो म्हणाला, मला बदल्यात फक्त त्या यक्षिणीचा एक केस हवा आहे. हे ऐकून मला प्रश्न पडला की फक्त एका केसाचे हा करणार काय आहे? मी म्हातारा झालो आहे. मी 125 वर्षांचा म्हातारा आहे. योग्य सिद्धीमुळे मी आजपर्यंत जिवंत आहे, पण मी अमर नाही. माझा मृत्यू कधीही होऊ शकतो. मग यक्षिणीचा एक केस मला चिरंजीवी बनवू शकतो, कारण यक्षिणींचे आयुष्य
10,000 वर्ष असते, ही यक्षिणी 5,000 वर्षांची आहे। मला तिचा केस भेटला तर तिचे उरलेले 5,000 वर्षांचे आयुष्य मला लाभेल। तो म्हातारा म्हणाला, काय 10,000 वर्षे? हो, तुला बदल्यात मला फक्त तिचा एक केस द्यायचा आहे, आणि जर मी तिचा केस आणण्यात असफल राहिलो तर? मी त्याला विचारले। तसा तो म्हातारा हसला आणि त्याने त्याची झाकलेली मूठ माझ्यासमोर धरून उघडली। हा तुझा केस आहे, तुझे उरलेले आयुष्य मी घेईन, तो हसत म्हणाला। तसा मी घाबरलो, मला नको नको, मला कसली इच्छा पूर्ण करणारी यक्षिणी, मला इथून जाऊ द्या। तुला कसा जाऊ देऊ? कितीतरी दिवसांनी पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेला, कोणत्याही स्त्रीचा उपभोग न घेतलेला पुरुष मला भेटला आहे। तूच माझ्या चिरंजीवी जगण्याचा मार्ग आहेस, तुला ते यक्षिणीला इच्छा मागायलाच हवी, नाहीतर तुझे आयुष्य मी हळूहळू माझ्या नावावर करेल, तो मला म्हणाला। तोच मुतारीच्या दरवाजावर थाप पडली। मी दचकून मागे वळून बघितले। याव्या, दरवाजा उघड, बाहेरून माझ्या मित्राचा आवाज आला। मी वळून बघितले तर तो म्हातारा अचानकपणे गायब झाला होता। मी पटकन जाऊन दरवाजा उघडला। मी भीतीने घामाघूम झालो होतो। त्या रात्री मी शांत बसलो आणि ही घटना कोणाला सांगितली नाही। असेच दिवस सरत गेले, पण मी त्या म्हाताऱ्याला अजूनही विसरलो नव्हतो आणि मला माझ्या शरीरात बदल दिसू लागले। माझे केस पिकायला सुरू झाले होते, शरीरातली ऊर्जा कमी झाली होती, चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या पडू लागल्या होत्या, पाठीचा कणा कमजोर होऊन अचानकपणे पुढे वाकू लागला होता, मनातली कामेच्छा कमी होत होती, स्त्रियांविषयी रात्री पडणारी स्वप्ने आता पडायची बंद झाली होती। एके रात्री आडाच्या काठाजवळ उभारून आडाच्या पाण्यात वाकून बघत होतो। चंद्राचे प्रतिबिंब त्या पाण्यात पडत होते। त्या म्हाताऱ्याचे बोलणे अजूनही माझ्या कानात घुमत होते। हा तुझा केस आहे, तुझे उरलेले आयुष्य मी घेईन, त्या म्हाताऱ्याने माझे आयुष्य ओढून घेण्यास सुरुवात केली होती। तो चाडावर टिटव्या गिरट्या घालीत भयंकर आवाजात ओरडू लागल्या। त्यांच्या अशा ओरडण्याने मी घाबरून गेलो, माझी नजर आडातल्या पाण्यात गेली, मी गोंधळून गेलो। मला पाण्यात कसली तरी हालचाल दिसू लागली, पाण्याच्या आतून बुडबुडे निघत होते, कदाचित पाण्यात कोणीतरी होते। मी डोळे मोठे करून त्या बुडबुड्याकडे बघू लागलो की तोच त्या पाण्यातून तो म्हातारा वर आला। मी दचकलो, तो मागच्या वेळेसपेक्षा काहीसा तरुण दिसत होता। कदाचित माझी 1,015 वर्षांचे आयुष्य ओढून, उद्या पौर्णिमा आहे, जर तू गेला नाहीस तर उद्या तुझ्या शरीरात फक्त हाडच शिल्लक राहतील आणि तू म्हातारा होऊन मरून पडशील। बस एवढंच बोलून तो म्हातारा पाण्यात बुडून गेला। मला काही समजत नव्हते की तो म्हातारा पाण्यात वापस कसा गेला, तो पाण्यात जिवंत कसा राहत असेल, तो मनुष्यच आहे की दुसरा कोणता जीव? विचार करतच मी शेतातल्या बाजेवर झोपलो। उद्या रात्री काही करून मला कामेगावच्या धबधब्यावर जाणे भाग होते, नाहीतर तो म्हातारा माझे उरलेले आयुष्यही घेणार। या विचाराने मला झोपच येत नव्हती, आणि तिथे जाऊनही जर तिचा केस मला आणता आला नाही तर माझे काय होईल, हा विचार मला मनातल्या मनात खात होता। शेवटी विचार करत तसाच झोपी गेलो। दुसऱ्या दिवशी रात्री फटफटी घेऊन मी कामगावच्या जंगलात पोहोचलो। माझी फटफटी रस्त्यावरच लावली आणि जंगलातून वाट काढत धबधब्याकडे जाऊ लागलो। जंगलात रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती, मध्येच एखादे घुबड घुतकारायचे। मी घाबरत सावध पाऊल टाकत धबधब्याजवळ पोहोचलो। एका झाडामागे लपून मी धबधब्याकडे बघितले, चंद्र अजून माथ्यावर आला नव्हता, धबधब्याखाली कोणती स्त्री दिसत नव्हती, कदाचित ती यक्षिणी अजून आली नव्हती। मी मनात विचार करत होतो की तिला कोणती इच्छा मागू, खूप साऱ्या धनाची की मितालीची, एका बाजूला पैसा होता तर दुसऱ्या बाजूला प्रेम। काहीच वेळात पौर्णिमेचा चंद्र माथ्यावर आला आणि मला पैंजणाचा आवाज कानी पडू लागला। दुरून एक पांढरी साडी घातलेली काटक शरीराची स्त्री चालत धबधब्याकडे आली। तिचे गोरे शरीर चमकत होते, तिच्या अंगावर हिऱ्यांचे दागिने होते आणि केस पायापर्यंत लांब होते। ती दिसायला खूपच मादक होती। तिने तिचे वस्त्र काढले आणि धबधब्याच्या पाण्याखाली जाऊन एका खडकावर बसली। धबधब्याचे पाणी तिच्या मऊशा रांगावर पडत होते। माझ्या मनात तिच्याविषयी काम इच्छा निर्माण झाली होती, श्वासोच्छ्वास वाढला होता। एवढी सुंदर स्त्री मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीच बघितली नव्हती। ती तिच्या हातांनी तिचे केस त्या पाण्यात धुत होती। काही वेळा ती खडकावरून उठली,
आणि तिने वाहणाऱ्या पाण्यात सूर मारली. ती पाण्यात पोहत होती. मला आता राहवत नव्हते. माझ्यातला पुरुष आता जागा झाला होता. ती कधी पाण्याबाहेर येते मी याची वाट बघत होतो. काहीच वेळा चंद्र माथ्यावरून हटला तशी ती पाण्याबाहेर आली. तिचे ओले शरीर मी दुरून माझ्या डोळ्यांनी बघत होतो. तिने तिची वस्त्रे उचलली आणि परिधान केली. तसा मी धावत तिच्या जवळ गेलो. तिने माझ्याकडे मधाळ नजरेने बघितले. तसे मी तिच्या प्रेमात पडलो. तिचे ते गोल काळे डोळे, गोरे गाल, ओले झालेले तिचे लाल ओठ आणि काळे केस, तिच्या अंगावर चमकणारे तिचे हिऱ्याचे दागिने तिच्यावर शोभून दिसत होते. मी माझे हात तिच्या समोर जोडले आणि म्हणालो, माझी इच्छा पूर्ण करा देवी, माझी इच्छा पूर्ण करा देवी. तशी ती गोडशी गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, तुझी इच्छा मी पूर्ण करीन, पण बदल्यात तुला माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल. हो हो, मी तयार आहे तुमची इच्छा पूर्ण करायला. मी न थांबता एका दमात बोललो, तुझी इच्छा माग. मला एवढं धन पाहिजे की माझ्या सात पिढ्यांनी काम नाही केले तरी त्यांना पैसे उरेल. मी तिला मागितले. हे ऐकताच ती पुन्हा गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, तुझी इच्छा पुढच्या पौर्णिमेला पूर्ण होईल, मला चालेल, पण तुमची इच्छा? मी तिला विचारले. तशी ती माझ्याकडे कामुक नजरेने बघू लागली. तिने तिची मान डावीकडे झुकवली आणि तिचे ओठ उघडले. हे बघून मला राहवले नाही आणि मी तिला मिठीत घेतले. तिच्या ओठांना चुंबन केले. आयुष्यात पहिल्यांदाच कोणत्या तरी स्त्रीच्या ओठांचा गोडवा मला चाखायला भेटला होता. तिने मला मिठी मारली आणि मग आमच्यात ते सर्व झाले ज्याची आठ यक्षिणीने घालून दिली होती. ती रात्र मी तिच्याच मिठीत घालवली. माझे डोळे कधी मिटले हे मला समजलेच नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी पानांच्या बिछाण्यावर विवस्त्र पडलो होतो. मी आजूबाजूला यक्षिणीला शोधले पण ती मला कुठेच दिसली नाही. शरीर सुख भेटल्याने शरीरात नवीन ऊर्जा निर्माण झाली होती. मी डोळे बंद करून मोठा श्वास घेतला की तोच माझ्या समोर कोणीतरी उभा असल्याचे मला जाणवले. मी घाबरून डोळे उघडले आणि समोर बघितले तर माझ्या समोर तोच म्हातारा उभा होता. मी लाजेने बाजूला पडलेले बिछाण्यावरची पाने माझ्या मांडीवर टाकून मांडी झाकली. केस. तो म्हातारा माझ्या पुढे उजवा हात पुढे करत म्हणाला. तसा मी तोंडात जिभीला गुंडाळून ठेवलेला लांब केस बोटाने बाहेर ओढून काढला आणि त्याच्या हातात दिला. रात्री आमचा संबंध सुरू असताना मी तिच्या केसांना माझ्या दातांनी तोडून तोंडात ठेवला होता. कारण कामवासना माझ्यावर जड झाली होती. पण त्याहीपेक्षा माझ्या मनात माझ्या मृत्यूची भीती लपलेली होती. केस बघून तो म्हातारा खुश झाला आणि त्याने डावा हात पुढे करत मला माझा केस देऊ केला. मी माझा तो केस माझ्या हातात घेतला. हा केस डोळे बंद करून तुझ्या डोक्यावर लाव. तुझे 15 वर्षांचे आयुष्य तुला भेटून जाईल. मी डोळे बंद केले आणि डोक्यावर केस लावून माझे डोळे उघडले. समोर बघतो तर काय, म्हातारा गायब झाला होता. मी आजूबाजूला उठून पाहिले पण जंगलात साधे कोणत्या एका झाडाचे पानही हालत नव्हते. न जाणे तो म्हातारा कोण होता, योगी, तांत्रिक, मनुष्यभूत, आत्मा, प्रेत की दुसरेच काही. तो हवेसारखा माझ्यावरून गायब झाला. पण मी खुश होतो कारण मला माझे आयुष्य वापस मिळाले होते. मी माझ्या हातांकडे बघितले. हातावरच्या सुरकुत्या गायब झाल्या होत्या. घरी जाताच मी आरशात बघितले तर चेहराही पूर्वीसारखा सतेज झाला होता. मी खुश होतो कारण शरीर सुख तर मला मिळालेच होते पण आता धनही मिळणार होते. वाट बघावी लागणार होती ती फक्त येणाऱ्या पौर्णिमेची आणि नंतर मी धनाढ्य माणूस बनणार होतो. या दरम्यान माझी कोणत्याही स्त्रीमध्ये रुची राहिली नव्हती कारण मला त्या यक्षिणीने मोहित केले होते. असे वाटत होते की पुढच्या पौर्णिमेच्या रात्री जाऊनही तिला दुसरी इच्छा मागावी. पण मला माहीत नव्हते की आपण यक्षिणीला एकापेक्षा अधिक इच्छा मागू शकतो का. असो, ती रात्र उजाडलीच. जेव्हा रात्र झाली ती सामान्य रात्र नव्हती. पौर्णिमेचा चंद्र आता काहीच वेळात माथ्यावर येणार होता. मी जंगलातून झपाझप पावले टाकत धबधब्याजवळ पोहोचलो. तेथे एका खडकावर पांढऱ्या साडीत मला ती यक्षिणी बसलेली दिसली. मी तिच्याकडे धावत गेलो. ती माझ्याकडे पाठमोर बसली होती. मी तिचे शरीर फक्त मागूनच बघत होतो. मी तिचा सुंदर चेहरा बघण्यासाठी आसुसलेलो होतो. देवी, मी आलो, मी तिला मागून बोललो. तशी ती खडकावरून उठली आणि तिने माझ्याकडे बघितले.
आणि तिला बघून माझा थर कापच उडाला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, कारण माझ्यासमोर एक कुरूप चेहऱ्याची स्त्री उभी होती. काही वेळापूर्वी चमकणारी तिची त्वचा आता जीर्ण झाली होती. तिच्या अंगावरचे हिऱ्याचे आभूषणे आता काळी पडली होती. कोण आहेस तू? मी घाबरून बोललो. तसे माझ्या मागून आवाज आला, हाडळ. मी दचकून मागे वळून बघितले तर माझ्या मागे तोच निळ्या डोळ्यांवाला म्हातारा उभा होता. तो माझ्याकडे बघून दात विचकत हसला. मी मागे वळून तिच्या पायांकडे बघितले तर तिचे पाय उलटे होते. याचा अर्थ ती यक्षिणी नव्हती. मी एका हाडळीशी संभोग केला होता. माझी फसवणूक झाली होती. तोच त्या हाडळीने काही मंत्र म्हणायला सुरू केले आणि मी बेहोश झालो. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी एका वाळलेल्या मोठ्या वृक्षाच्या बुंध्याला बांधून टाकलेला होतो. माझ्यासमोर ती हाडळ कसली तरी काळी जादू करत होती. तिने हातात पकडलेले घुबडाचे मुंडके तोंडात टाकले आणि काकडीसारखे त्याचे मुंडके चावून खाल्ले आणि उरलेले घुबड अगणित फेकले आणि मोठमोठ्याने मंत्र उच्चार करू लागली. तिच्या मागे कित्येक म्हातारे उभे होते, जे माझ्याकडे एकटक बघत होते. त्यात तो निळ्या डोळ्यांचा म्हाताराही होता, जो माझ्याकडे बघत होता. मला सोडा, सोडा मला, मी मोठमोठ्याने ओरडू लागलो. पण माझा आवाज ऐकायला फक्त एक हाडळ आणि भूतांची टोळी होती. ती हाडळ तिच्या जागेवरून उठली आणि तिने तिची लांब तीक्ष्ण नखे जिभीने छाटली आणि माझ्यासमोर येऊन थांबून मंत्र म्हणू लागली. त्या कुरूप हाडळीच्या शरीराचा दुर्गंध माझ्या नाकात घुमत होता. तिने मंत्र म्हणत माझा चेहरा तिच्या जिभेने चाटला. मी मनातल्या मनात विचार करू लागलो, न जाणे आता ती माझ्यासोबत काय करणार होती. ती मला म्हातारे बनवून माझे आयुष्य घेणार होती की दुसरे भलतेच काही करणार होती. ती मोठमोठ्या आवाजात माझ्यासमोर मंत्र उच्चार करू लागली. तिने तिच्या हाताला चावा घेतला आणि त्यातून काळे रक्त वाहू लागले. तिने ते रक्त माझ्या चेहऱ्याला गोळसले आणि मला काही कळायच्या आतच तिच्या तीक्ष्ण नखांनी माझे मुंडके कापून टाकले. माझे मुंडके उडून जमिनीवर पडले. माझी नजर माझ्या धडावर गेली. माझे धड वेदनेने तडफडत होते, पण ती हाडळ माझ्या मानेतून निघणाऱ्या रक्ताच्या पिचकाऱ्या पीत होती. काहीच वेळा तिने माझ्या शरीराची लचके तोडायला सुरुवात केली आणि माझ्या शवाचा फडशा पाडला. काही दिवसांनी एक काळ रात्र आली. सगळीकडे घनघोर अंधार पडला होता. ती हाडळ माझे मुंडके घेऊन स्मशानातल्या एका पिंपळाच्या झाडावर बसली होती. तिने माझी आत्मा माझ्या मुंडक्यात कैद करून टाकली होती. स्मशानात शव जाळण्यासाठी मयत आली होती. तेरडीवर एका म्हाताऱ्याचे शव पडले होते. त्या शवाकडे बघून ती हाडळ हसली आणि तिने माझ्या नाकाला तिचे तोंड लावून माझी आत्मा मुंडक्यातून बाहेर काढली आणि त्या तिरडीवर लोळवलेल्या म्हाताऱ्याचे शेवटी घातली. माझे हात पाय हलू लागले. मी उठून बसलो. मला बघताच एकच आरडाओरडा सुरू झाला. भूत, भूत आणि लोक पळस उठले. मला ज्यांनी खांदा दिला होता त्यांनी तिरडी जागेवरच सोडली आणि मी खाली आपटलो. सगळे लोक मला बघून स्मशानातून पळून गेले. तेव्हा ती हाडळ पिंपळाच्या झाडावरून खाली उतरली आणि मला म्हणाली, जा आणि पौर्णिमेच्या रात्री जन्मलेल्या कोणत्याही तरुणीशी शारीरिक संबंध नसलेल्या तरुणाला शोध. त्याला त्याच्या इच्छांची आमिष दाखव आणि माझ्यापर्यंत घेऊन ये. माझी आत्मा आणि मला भेटलेले म्हातारे शरीर तिचे गुलाम होते, त्यामुळे मी तिला नकार देऊ शकलो नाही. आणि नंतर मी कामाला लागलो, अगदी त्याच म्हाताऱ्यासारखे ज्याने मला शोधले होते. आता मलाही एक शिकार भेटली आहे. पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेला तो तरुण माझ्या समोरच बसून दारू पित आहे. मला फक्त उठून त्याला आमिष दाखवायचे आहे आणि त्याचा खेळ संपवायचा आहे. हे चक्र आहे आणि हे तोपर्यंत चालत राहणार जोपर्यंत ती हाडळ मनुष्य जन्म प्राप्त करत नाही. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला अॅनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती.
चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.